ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश नाईक यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झाला. बोनकोडे येमधील विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन आमदार गणेश नाईक यांची निवडणूक प्रचार फेरी निघाली. बोनकोडे गावातील स्थानिक नागरिक, माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक लीलाधर नाईक, माजी नगरसेविका वैशाली नाईक, वर्षा नाईक, समाजसेविका वैष्णवी नाईक उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ऐरोली विधानसभा मतदारसंघातून आपल्याला दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल आमदार नाईक यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सोहळा असून प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ऐरोली विधानसभेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला.